दिवाळी आधी पुन्हा एकदा संपावर जाण्याचा इशारा एसटी कर्मचारी संघटनेने दिला. एसटी विलीनीकरण आणि सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी मान्य झाली नाही. अजित पवारांनी त्यात खोडा घालण्याचा प्रयत्न केला तर एसटी कर्मचारी बस चालवणार नाहीत असा इशारा सदावत यांनी दिला. 16 आमदार अपात्रता प्रकरणी 3 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टात होणारी सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली. आता 6 ऑक्टोबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे. शाळेला परवानगी देण्यासाठी एजंटनं 25 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा मोठा गौप्यस्फोट शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलाय. नाना पटोलेंच्या आरोपांना उत्तर देतानाच केसरकरांनी हा खुलासा केलाय. छगन भुजबळ जेलमध्ये असताना शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे असा खळबळजनक गौप्यस्फोट माजी आमदार रमेश कदम यांनी केलाय. भुजबळ आणि रमेश कदम काही काळ जेलमध्ये एकत्र होते. त्यांनी भुजबळांचे जेलमधील किस्से सांगतानाच हा मोठा बॉम्ब टाकलाय. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना धक्का बसलाय. बारामती अॅग्रोवर महाराष्ट्र प्रदूषण विभागानं कारवाई केली आहे. हाताला मुंगे येत होते, गुडघे, कंबर, मान, पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताच्या मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. बारामती अॅग्रोचे 2 प्लांट बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. ही कारवाई सुडापोटी झाल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय. उदयनराजे दहीहंडी कार्यक्रमात स्टेजवर मुलींसोबत नाचतात, कॉलर उडवतात, हे भाजपच्या नियमात बसतं का असा प्रश्न सातारा दौऱ्यावर आलेल्या मिश्रांना विचारण्यात आला आणि त्याला उत्तर देताना मात्र केंद्रीय राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांची चांगली पावसासंदर्भातील एक महत्वाची घडामोडी. पुढील 24 तासात राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या ते जोरदार सरी बरसण्याचा अंदाज आहे. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील लोणी धामणी परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला. शेताचे बांध तुटून शेतात पाणी शिरल्यानं मातीसह पिकंही वाहून गेलेत. ओढ्यांना नाल्यांना पूर आलाय. गेल्या अनेक वर्षांनंतर लोणी धामणी परिसरात असा मोठा पाऊस झाल्याचं स्थानिक सांगतात. छत्रपतींचा विचार म्हणजे